पहा, आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना येते, तुम्हाला 15 मिनिटामध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, अन्यथा तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू इनफील्डमध्ये आणावा लागेल. म्हणजे जिथे आपण इनफील्डमध्ये 4 खेळाडू पाहतो आहे तिथे तुम्हाला 5वा खेळाडू तैनात करावा लागेल. सो 15 मिनिटामध्ये 3 षटकं हे स्ट्रिक्टली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक संदेश देणार आहोत प्रत्येक आयोजकांना की एक नियमावलीने किंवा एका डिसिप्लिनने स्पर्धा कशी बनवायची आहे. सो सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून तुम्हाला मैदानामध्ये खेळ करावा लागेल. कर्णधार या गोष्टीची सूचना तुम्हाला आधीच दिली जाते. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चरोबा कोण संघाकडनं? एक सुंदर ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल या स्पर्धेची. नमित आणि हेमंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडला जर विचार केला तर नमित पाहायला मिळेल, नमित पाटील आणि त्याच्या समवेत हेमंत कराळे. आणि षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीवरती गोलंदाज तयार होतोय अतुल पाटील. यस, जसा पहिला चेंडू पडला जाईल मैदानामध्ये इथून टायमिंग चालू केलं जाईल. 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, अन्यथा तुम्हाला 4थ्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू इनफील्डमध्ये आणावं लागेल. हे पहा एक सुंदर दृश्य ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आहे ज्या पद्धतीने स्पर्धा बनवली गेली आणि खूप सुंदर मैदान आहे पाहायला मिळेल. म्हणेन की भिवंडी ग्रामीणमध्ये अशा प्रकारचे मैदान आता कमी पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हुक केलाय, बॉल साला डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा पहिलाच बॉलवरती, पहिला मानाचा चौकार. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण राजेंद्र बजागे सर आणि गणेश पाटील सरांना पाहतोय. अनुभवी पंच, खूप सारं वर्ष त्यांनी क्रिकेटला देखील दिले आणि अजय पाटील सरांना देखील आपण पाहणार आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये, जे याच गावाला बिलॉंग करत आहेत. पहिलाच बॉलवरती चौकार आलाय नमीच्या बॅटमधनं, पहिला चेंडूवरती 4 धावा. बॉल तयार अतुल पाटील, क्रमांक 2 चेंडू घेऊन. हा पहा आणखी एक ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता पण फटका आता हवेमध्ये आणि फटका फर्स्टला गेला आणि विकेट क्रमांक पहिली फलंदाज नमितला माघारी परतावं लागेल. 4 या आकड्यावरती पहिला झटका तो म्हणजे चरोबा कोण बी संघाला. आपण पाहू शकाल अगदी समोर चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पण बॅटच्या वरच्या स्टिकरवरती चेंडू आदळला गेला आणि म्हणूनच की काय फटका मात्र दरवळला हवेमध्ये आणि विकेट क्रमांक पहिला हा मैदानाच्या बाहेर अतुल पाटीलला मिळाली आहे सफलता. क्रमांक 1-2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 वरती आपण पाहतोय एक झटका जिथे टीम चरोबा कोण बी संघ प्रथमतः बॅटिंग करताना. 4 षटकांची मॅच पॉवर प्लेमध्ये एक्सपेक्ट करतील की मिनिमम 12-13 धावा बनवाव्या आणि तदनंतर 11च्या सरासरीने जरी धावा बनवल्या गेल्या तरी पण 45+ या 50 पर्यंत पोहोचण्याचा एक मनसुबदा जो आहे तो पूर्ण होईल. आणि नाईट कंडिशन्समध्ये आपण पाहतोय ना की 4 षटकांच्या मॅचमध्ये 45-50 धावा इनफ आहेत. चरोबा कोण संघाची बॉलिंग चांगली आहे विसरून चालणार नाही. पुढचाच बॉल यावेळेस पहा आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगत आहे ते शफल क्रॉस केलं होतं, यष्ट्यांच्या वर्ण चेंडू निघून गेला. जर कनेक्ट झाला असतं तर यदा कदाचित डीप बॅकवर्ड स्क्वरलेगची बाउंड्री खाली होती. क्षेत्ररक्षकाची विवरचना आपण पाहू शकाल, स्क्वरलेग आहे आणि तदनंतर जर बघितला गेला तर दुसरा खेळाडू आपल्याला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि तशा प्रकारची गोलंदाजी केली देखील जाते. पहिलाच बॉलवरती चौकार आला, मग विकेट पाहायला मिळाला आणि आलाय आता डॉट बॉल क्रमांक 3, चेंडू क्रमांक 4. आणखी एक चांगला बॉल आहे पण यावेळेस पहा मिडविकेट बाउंड्री लाईनच्या इथे क्षेत्ररक्षक पोहोचेल पण अडवेल का? अडवला गेलाय. चांगला प्रयत्न आहे आणि फेकी करेपर्यंत धावा बनवला गेला त्या टोटल 2 आणि याच 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळेल जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. नवीन बॅटर आपण महेश नाईकला पाहतो इनॅट नंबर 3 वरती. ही पोझिशन अशी आहे ना 3 क्रमांकाची, या पोझिशनवरती अनेकदा फलंदाज थोडासा संयमी पाहिजे, फलंदाजाला थोडासा कंट्रोल देखील पाहिजे स्वतःवरती. चेक केलं जाईल आमच्या पंच 3 पंचांकडे आपण जाऊयात. कारण की चेंडूला पाठीमागे जर बघितलं गेलं तर ऑर्थोडॉक्स कॉकॉर्नरच्या क्षेत्रामध्ये अडवलं गेलं होतं पण ज्यावेळेस अडवलं चेंडू डीपमध्ये होता. आता मग सीमारेषेचा स्पर्श झालाय का हा प्रश्नचिन्ह उद्भवतोय मनामध्ये.
चला हा सेफ आहे, दोनच धावा असतील. अडवलं गेलंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत होतो सुजित पाटीलला, आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पुढचाच बॉल इथे पहा, फटका चांगला, क्षेत्ररक्षक पाठी पण त्याच्या डोक्यावरनं सरळ बॉल निघून जातो आहे सीमारेषा बाहेर. आणखी एक दमदार षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पहा पूल किती चांगल्या पद्धतीने केला. रिप्ले मध्ये आपण पाहतोय साईड अँगलने हाफ ट्रॅकर चेंडू अगदी पूल केला गेला, आणि तदनंतर बाकवड स्क्वरलेगची बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक तिथे होता, पण त्याच्या डोक्यावरनं सरळ निघून गेला चेंडू 6 धावेंकरिता. फटका चांगला होता, कनेक्शन चांगला होता, आणि मिडल ऑफ द बॅट खूप चांगल्या पद्धतीने. महेशनं पहिलाच दोन चेंडूंना ज्या पद्धतीने फेस केलं ना, बघा पहिला आला होता ज्यावेळेस मैदानामध्ये त्यावेळेस डॉट बॉल होता, अगदी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचला, पण तदनंतरचे दोन चेंडू ज्या पद्धतीने फेस केलेत, या आधीच्या चेंडूवरती दोन धावा आल्या आणि आता इथे षटकार आला, ज्या पद्धतीने मिडल केलेत ना, अगदी पॉझिटिव्ह माइंडने खेळतोय. आणि मी मगाशी ज्याच गोष्टीची चर्चा करत होतो की क्रमांक 3 अशी पोझिशन आहे की स्वतःवरती संयम ठेवून खेळावा लागतो, कारण की एक विकेट मैदानाच्या बाहेर परतलेला असतो आणि त्याच पोझिशनवरती एक चांगली पार्टनरशिप देखील आणि धावा देखील बनवायच्या असतात. सो महेशने ती जिम्मेदारी खूप चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये दाखवतोय. पुढचाच बॉल, आणखी एक चांगला फटका इथे मिडविकेटच्या बाउंड लाईनच्या बाहेर. आणखी 4 धावा इथे ऍड केल्या जातील आणि चौकाराने धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचताय 16 आकड्यावरती. हा पहा आपण रिप्ले पाहतोय, मैदानाची डीपनेस वापरली, तदनंतर फ्रंट फुटचा फाप वापर खूप चांगल्या पद्धतीने केला, आणि चेंडूना अशा प्रकारे पाठवतोय ना जिथे गॅप आहे. आणि अनेकदा म्हणतात ना की पॉवर प्लेमध्ये तुम्हाला मोठे फटके मारायचे तर गॅप हंटिंग करता आली पाहिजे. जर तुम्ही गॅपमध्ये चेंडूला पाठवलं तर कदाचित धावा मिळू शकतात जास्त, आणि तेच पाहायला मिळालं या षटकामध्ये. पाच चौकाराने सुरुवात केलेली, चौकाराने या षटकाचा अंत देखील केल्यामध्ये एक विकेट पाहायला मिळाला, एक डॉट बॉल आला, 2 धावा आल्या, षटकार आला, म्हणजे खूप साऱ्या अप्स अँड डाऊन आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाल्या अतुलच्या माध्यमातून. आणि टोटल धावसंख्या पॉवर प्लेचा एक चांगला फायदा उचलला आहे. जयदुर्गा सुरईच्या विपक्षामध्ये एका विकेटच्या नुकसानामध्ये टीमच्या रूपात कोण बी संघ 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो की पॉवर प्लेमध्ये तुम्ही 13, 14, 15 या 16 धावेंपर्यंत, अर्थात 15 या 16 धावेंचा जर पाठलाग केला आणि तितक्या धावा पहिल्या षटकामध्ये जमवल्या गेल्या, आणि तदनंतर येणाऱ्या 3 षटकामध्ये 11-12 सरासरी जरी धावा बनवल्या तरी पण एक जितका स्कोर पाहिजे तितका आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर पहा, अशाच प्रकारच्या धावा बनवत राहिल्या तर 64 धावा ज्या इनफ होऊ शकतात या मैदानावरती. पण विसरून चालणार नाही या मैदानावरती फटके देखील बनतात. आपण पाहिलंय की अनेकदा ज्यावेळेस नाईट कंडिशन चालू होतात त्यावेळेस लो स्कोरच्या मॅच पाहायला मिळतात, पण या स्पर्धेमध्ये आपण संपूर्ण मागच्या गेल्या 4 दिवसापासून पाहिलंय की हाय स्कोरच्या मॅच खूप साऱ्या झाल्यात. आणखी एक चांगला फटका, रिव्हर्स स्वीप केला, बॉल डीप थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, पंच गणेश पाटील सरांचा इशारा, चौकार. चौकार आला यावेळेस हेमंतच्या बॅटमधनं. महेश 4 चेंडूंना फेस करताना 12 धावेंवरती खेळतात नॉन स्ट्रायकर एंडला. हेमंत आहेत आता, अर्थात हेमंत कराळे, आणि पहिलाच बॉलवरती एक करारा जबाब दिला आहे हेमंतने चौकाराकरिता. धावसंख्या टोटल फळकावरती जाऊन पोहोचली गेली 20 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. जयदुर्गा सुरई संघाला आता बॅक करावं लागेल, स्वतःला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे समोरचा संघ अटॅकच करतोय. हा चेंडू चांगला, तुम्हाला जर विकेट मिळवायचं आहे तर डॉट बॉलचा रेशियो वाढवावा लागेल, कारण की जेव्हा पण एखाद्या फलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्ही वारंवार निर्धाव चेंडू हाताळता मग फलंदाज थोडासा दबावामध्ये येतो. इथे पहा थोडासा कट होताना चेंडू देखील पाहिला, शफल क्रॉस खूप जास्त केलं होतं, आणि ज्यावेळेस फलंदाज दबावात येईल ना तेव्हा एक्स्ट्रा ऑर्डनी करण्याच्या नादामध्ये मग फलंदाजाकडनं चुकी देखील होत असते आणि त्याच चुकीचा फायदा उचलायचा आहे. बोलो तयार. पुढचाच बॉल, बॅटची कडा घेतली, फ्लाइंग स्लिपला बॉल चाललाय आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव, एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढती आहे, जाऊन पोस्ट 21, 21 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिलाच बॉलवरती चौकार आणि तदनंतर डॉट आणि एक सिंगल पाहायला मिळाली. वर्तुळ आकार मैदान आपण जेव्हा पण पाहतो सर्वात जास्त फील्डची जिम्मेदारी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लिप
याच्यामध्ये असतं, कारण की यष्टीरक्षकाला प्रोटेक्शन देण्यासाठी ते खेळाडू असतात, आणि तिथून जर चेंडू निसटला तर बाउंड्री लाईनवरती जाऊन पोचू शकतो. त्यामुळे तिथे असणारे क्षेत्ररक्षकांवरती खूप सारा दबाव असतो, किंवा क्विक ॲक्शन घ्यावा लागतात. विद इन दिस सेकंड तुम्हाला रिॲक्ट करावं लागतं चेंडूवरती, कारण की तिथे वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतात. हा चेंडू चांगला होता, अगदी समोरनं बाहेर कट केला चेंडू, आउट कटर होता. आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता केतन पाटील कमबॅकचे इशारा द्यायला सुरुवात करतोय. चार चेंडूचा खेळ समाप्त, चेंडू क्रमांक 5. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्कोअर ऑफ दी विकेट, क्षेत्ररक्षक डीप मधनं तिथे पोहोचेल फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावायची कॉलिंग सक्सेसफुली कम्प्लीट, सिंगलला डबलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केली गेली आहे. कॉलिंग चांगली आहे, कारण की खेळता क्षणी मात्र कॉलिंग दिली होती की डबल धाव मिळवायची आहे, म्हणून पहिली धाव जर तुम्हाला दुसरी धाव घ्यायची आहे तर पहिली धाव वेगानं घेणं गरजेचं असं, आणि तेच पाहायला मिळालं. दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या आणि दोन धावेच्या मदतीनं 23 धावा फळकावरती पाहतोय. पॉवर प्लेचा निर्बंध हटवला गेला तर डबल सिंगल नक्कीच मिळायला सुरुवात होतील, कारण की इनफिल्डमध्ये आता आपण चारच खेळाडू पाहतोय. पुढचाच बॉल बॅटची कडा घेतली, शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे अडवेल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सो शॉर्ट फाईन लेगला बॅकअप देण्यासाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील तिथे आहे, सो तो देखील तिथे वेगाने पोचू शकेल. पंचांचा इशारा जर बघितला गेला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे, आणि याच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 24 आहेत, जिथे आता करंट रन रेट आपण पाहतोय जो चालू आहे 12 सरासरीने धावा बनवण्याचा काम. या षटकामध्ये बघा, एक चौकार आला पण त्यानंतर चांगली गोलंदाजी केली, विकेट लेस गेलेत केतन पाटील, पण धावा फक्त आणि फक्त 8 दिल्या गेल्या. आणि अनेकदा पाहिलं ना की जिथे पॉवर प्लेचा निर्बंध हटवला जातो ना तिथे धावा थोड्याशा कमी येत असतात, कारण की थोडासा डबल सिंगलवरती फोकस, फलंदाज पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करत असतात आणि गरजेचं आहे. या 4 षटकं अर्थात लिमिटेड ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 1 ते 2 पार्टनरशिप चांगली झाली, ज्यामध्ये 20-25 धावा तुम्ही या पार्टनरशिपमध्ये देखील बनवल्या गेल्या, तर एक चांगला स्कोर उभा राहू शकतो. आणि त्याच पद्धतीने मात्र खेळ करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा आहे. पहिला विकेटचा विचार केला तर 4 आकड्यावरती पहिला विकेट मैदानाच्या बाहेर परतला होता, पण तदनंतर 20 धावांची एक चांगली पार्टनरशिप, ज्यामध्ये महेशने 15 धावा वैयक्तिक 7 चेंडूमध्ये बनवल्या गेल्यात, आणि हेमंतने त्याला 7 देखील चांगली दिली आहे. 7 देणं गरजेचं आहे, कारण की म्हणतात ना की मग आयुष्या जीवनातला साथीदार असो या आयुष्यातला साथीदार असो, 7 देणं गरजेचं आहे, कारण की मग 7 असेल तर मग तुम्ही 1-7 चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. आणि इथे तेच पाहायला मिळालं आहे, विश्वास चांगला या दोघा एकामेकांचा, विश्वासाच्या जोरावरती तुम्ही अनेक साऱ्या लढाया जिंकू शकता. आणि त्याच विश्वासाच्या जोडीने आता चरोबा कोण 20 संघ मैदानावरती जयदुर्गा सुरईच्या विपक्षामध्ये हल्ले चढवतीय. नवीन गोलंदाज निशांत पाटीलला पाहतोय, क्रमांक 3 षटक घेऊन चेंडू क्रमांक 1 पाचिकडा आहे हव्यामध्ये चेंडू, स्लिपचा खेळाडू आपण पाहू शकाल, थोडासा पुढे होता फेकी करेपर्यंत. 1 धाव तर मिळवल्या, 2 धावाची कॉलिंग नाही आहे, बॅकअप चांगल्या पद्धतीने दिलं गेलं. 1 सिंगल धाव आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती 25 25 धावा फळकावरती टोटल. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. निशांत पाटील गोलंदाजीवरती आहेत. पहिलं षटक अतुल पाटीलने हाताळलं, ज्याच्या विपक्षामध्ये टोटल धावा आल्या 16. दुसऱ्या षटकामध्ये केतन पाटील आणलं गेला, चांगली गोलंदाजी, विकेटलेस होते पण 8 धावा दिल्या गेल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये पहा पहा एक ब्लास्ट पाहायला मिळतोय, आणखी एक फटका दमदार आहे, बॉल चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावींकरिता मोठा फटका, षटकार. एक 30 धावा फळकावरती आणि फटका कोणाच्या बॅटमधनं आलाय तर हेमंत, यावेळेस हेमंतच्या बॅटमधनं एक सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, जसा मेरिटवरती चेंडू आला सरळ स्लॉटमध्ये आल्यानंतर पाठवलं गेलं प्लॉटमध्ये. जबरदस्त फटका होता, खूप चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स खूप चांगले होते या फटक्याच्या पाठीमागे, चेंडूला बनवून घेतलं होतं. फटका चेंडू तितकासा खराब नव्हता, पण ज्या पद्धतीने चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचून अटॅक केलाय ना ते पाहण्यासारखं होतं. आणि ताकद आहे हेमंत पाटील हेमंतची, हेमंत नाईकात. आणखी एक फुल टॉस बॉल होता, इथे तितकासा फायदा उचलता आला नाही. स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोचेल आणि फेकी करेपर्यंत 1 सिंगल धाव. बघा फुल टॉस म्हणजे अनेकदा आपण म्हणतोय ना की परभणी असते, फुल टॉसमध्ये अनेकदा आपण मोठे मोठे फटके पाहत असतो,
पण अनेकदा या फुलटॉसवरती विकेट जाताना देखील अनेक साऱ्या फलंदाजांना पाहिल्या. म्हणून अनेकदा मी उल्लेख करतोय ना की क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या सगळ्या गोष्टींची गरज असते, पण 1% नशिबाचा भाग तो देखील असला पाहिजे. कारण की याच फुलटॉसवरती आपण बोल किंवा कॅच आउट देखील होताना पाहिलेत. बोला तयार. चेंडू क्रमांक 4 आपटून टाकण्याचा प्रयत्न बॅटची इनर एज आणि तदनंतर विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. अशा क्रुशियल मोमेंटवरती महेशचा विकेट मिळणं म्हणजे एक अमृताचं काम करण्यासारखं गोलंदाजाने केलं. हॅलो, हा हॅलो. शीत पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वडगाव गावातील एक अनमोल रत्न, टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम शीत. धावा फळकावरती जर पाहिलं तर 2 विकेटच्या नुकसानवरती आता आपण 32 पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप ब्रेक केली गेली, महेशला माघारी परतावं गेलंय, पण 9 चेंडूमध्ये महेशने 16 धावा बनवल्या होत्या. विसरून चालणार नाही, चांगली फटकेबाजी महेशच्या बॅटमधनं देखील पाहिली. आता नवीन बॅटर आपण पाहतोय, मंगेश पाटील, जो स्ट्रायकर एंडवरती असणार आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चेंडू फेकून झाले टोटल 4, ज्यामध्ये 2 सिंगल, 1 षटकार आणि 1 विकेट पाहायला मिळाला. चेंडू क्रमांक 5 बोला तयार. हाफ ट्रॅकर चेंडू अपसमच्या बाहेर, फटका खूप सुंदर आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, पण त्याच्या आधी चेंडू जाऊन आमच्या अगदी मुख्य व्यासपीठाला धडक देतोय. चौकाराकरिता मंगेशच्या बॅटमधनं पहिलाच बॉलवरती आल्या 4. आणि चौकाराने धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला 36. फुलर लेनचा चेंडू होता, अपसमच्या बाहेरचा खणून काढला गेला. लॉग अपच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि फेकी करेपर्यंत धावा बनवल्या जातील 2. आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल आणि धावा फळकावरती टोटल 38 आकड्यावरती. अडतीस धावा फळकावरती, जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8. जसं स्लॉग ओव्हरला सुरुवात केली गेली, निशान पाटीच्या विपक्षामध्ये 1 विकेट मिळाला देखील, पण 14 धावा आल्यात त्याच्या विपक्षामध्ये. पहिला विकेटचा विचार केला तर 4 आकड्यावरती परतला होता आणि तदनंतर 32 आकड्यावरती विकेट जाताना पाहिला. म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर 29 धावांची एक चांगली पार्टनरशिप आपण महेश नाईक आणि हेमंत कराळेच्या माध्यमातून पाहिली होती. हेमंत अजून देखील स्ट्रायकर मैदानामध्ये स्ट्रायकर एंडच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि इथून हेमंतवरती जिम्मेदारी खूप सारी असेल, कारण की सेट झालेत मैदानामध्ये, पहिला चेंडूपासून मैदानामध्ये आहेत. सो या मैदानातल्या ज्या कंडिशन्स आहेत ना, त्याने चांगल्या पद्धतीने ओळखल्यात की कशाप्रकारे ही खेळपट्टी हरकत करते, कशाप्रकारे कुठल्या क्षेत्रात धावा येतात. सो या सगळ्या 38 धावा फळकावरती आहेत. या सगळ्या गोष्टी बघून आता महेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. गोलंदाजीवरती गोलंदाज मोहित पाटीलला पाहतोय. षटक क्रमांक 4, शेवटचं आणि अंतिम घेऊन स्लॉगरोमध्ये मोहितला आणलं गेलं. स्ट्रायकर एंडला हेमंत. पहिलाच बॉल बॅटच्या मेरिटमध्ये तितक्या चांगल्या पद्धतीने आला नव्हता. मिड विकेटचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल, फेकी करेपर्यंत रिस्की कॉलिंग होती, कदाचित विकेट देखील जाऊ शकली असती. एकच सिंगलवरती थांबवलं गेलं आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा 39 आकड्यावरती जाऊन पोहोचतात, जिथे पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. पण तदनंतर दुसरं षटक महत्त्वाचं, केतन पाटीलने 28 धावा दिल्या गेला. थोडासा दबाव त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि मग तिसऱ्या षटकामध्ये निशांत पाटीच्या माध्यमातून 1 विकेट देखील पाहायला मिळाला. शेवटचं अंतिम षटक आहे, चेंडूचा खेळ समाप्त झाला 1 आणि पहिलाच बॉलवरती 1 सिंगल पाहायला मिळाली. मागच्या 2 षटक जर पाहिले, म्हणजे अर्थात पहिला आणि दुसरा, तर दोन्ही षटकामध्ये चौकाराने खातं उघडलं होतं षटकाचं आणि तिसरं आणि चौथ्या षटकाचं जे खातं आहे ते सिंगलने ओपन केलं गेलं. आणखी चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल रिप्लेमध्ये ऑप्समच्या बाहेरचा चेंडू अगदी सरळ रेषेतून निघून गेला षटकरक्षकाच्या हातामध्ये. शफल क्रॉस केलं होतं,
चेंडूच्या मेरिटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, पण बॅटचा फ्लो जो होता तो वेगाने होता, त्यामुळे टायमिंग करता आलं नाही आणि मग डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती पाहते 39 आकड्यावरती, जिथे 2 विकेट गमावल्या गेल्यात. यावेळेस पहा आणखी एक चांगला बॉल, यावेळेस थोडं सपाटी ठेवला गेला चेंडूला आणि मग शरीरावर जाऊन अदळला गेला. पंचांचा इशारा येतो, पंच गणेश पाटील सरांचा इशारा की लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं 40 आकड्यावरती. मग आपण 22 धावा पाहत असतो, लेग 22 धावा पाहत असतो, या अशा धावा आहेत ना की ज्यांची गणती आपण गोलंदाजामध्ये देखील करत नाही आणि फलंदाजाच्या खात्यामध्ये देखील करत नाही, या एक्स्ट्रा धावांमध्ये आपण करत असतो. आणि हीच एक्स्ट्रा धाव किंवा चोरटी धाव अनेकदा आपण असं उल्लेख करतो आहे. आणि त्या एका धावेच्या मदतीनं 40 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे, जिथे 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. मोहितचे व्हेरिएशन्स खूप चांगले आहेत. पहिला बॉल फुलर लेन्सचा होता ऑप्समच्या बाहेर, दुसराच बॉल थोडासा पाठी आणला गेला आणि तिसरा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पण इथे पहा आणखी एक हाफ ट्रॅकर चेंडू आणि मग त्याच्यावरती 6 धावा. फलंदाज हेमंतच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. सेहेचाळीसावा फळकावरती जोडला गेला, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 5वा आणि चेंडू क्रमांक 6वा हे 2 चेंडू मात्र आता येणं बाकी आहे. हा रिप्लेमध्ये आपण पाहतोय फ्रंट फूटचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला आणि तदनंतर चेंडूला सरळ पाठवला सीमारेषा बाहेर षटकाराकरिता आणि 6 धावेने धावा फळकावरती 46 आकड्यावरती. म्हटलं होतं या मैदानाच्या कंडिशन्सनुसार तुम्हाला 45 ते 50 धावांपर्यंत पोचावं लागेल आणि तेच पार करताना डबल सिंगल्स खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाल्या. जिथे खराब चेंडू आहे तिथे अटॅक देखील केला, ज्यामध्ये बॅटिंग चारही फलंदाजांचा विचार केला ना, मग नमितने सुरुवात चांगली केली होती पण पारी कंटिन्यू नाही ठेवू शकले. पहिल्या चेंडूवरती 4 मग विकेट पाहायला मिळाला. हेमंत कराळे चांगले बॅटिंग करतोय, महेश नाईकने मध्यांतराने विस्फोटक बॅटिंग केली होती आणि 16 धावा त्या महत्वाच्या देखील ठरल्या होत्या. पुढचाच बॉल, बॅटची कडाई, यष्टीरक्षकाची चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल तर नक्कीच कंप्लीट केली जाईल आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 47-47, जिथे 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 47वा फळकावरती शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी बोल तयार. शेवटचा अंतिम चेंडू असेल या इनिंगचा या सत्रातला. इथे पहा शेवटचा अंतिम चेंडू हवेमध्ये फटका फसला आणि तदनंतर क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. आता बॅकअप दिलंय का त्याला, बॅकअप दिलं गेलंय आणि तदनंतर फेकी करेपर्यंत धावा टोटल बनवल्या गेल्यात, 3 धावा बनवल्यात. आणि या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर जाऊन पोहोचतात 50 आकड्यावरती. नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण दोन्ही संघांना भेटलो होतो, जिथे जयदुर्ग सुरई संघ आणि त्याचबरोबर चेरोबा कोण संघ होता. नाणेफेकीचं कौल जयदुर्ग सुरई संघाने जिंकलं. सर्वप्रथम ॲज युज्युअल आपण जे डिसिजन क्रिकेटमध्ये पाहत असतो क्षेत्ररक्षण करण्याचं तेच पाहिलं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आमंत्रित केलं गेलं चेरोबा कोण संघ बी या संघाला. आणि बॅटिंगवरती नमित, हेमंत, महेश आणि मंगेशने खूप चांगल्या पद्धतीने, ज्यामध्ये हेमंत नॉट आउट 20 या आकड्यावरती, महेशने एक छोटी पारी 9 चेंडूमध्ये 16 बनवल्या होत्या, नमितने 2 बनवल्या 4 आणि त्याचबरोबर जर मंगेशचा विचार केला तर त्यांना देखील धावा बनवल्या गेल्या त्या टोटल. आणि धावा फळकावरती जोडला गेला टोटल धावसंख्या 50 आकड्यावरती आणि 51 धावांचं आव्हान दिलं गेलं. जाऊयात आपल्या व्यासपीठावरती जिथे आपण संदीप सरांच्या समवेत आपल्या व्यासपीठावरती जे मान्यवर अतिथी आहेत त्यांचा करूया शाही सन्मान. अतिथी देव भव, कारण म्हटलं जाते की पैशाने श्रीमंत असलेले माणसंही पावला पावलांवर भेटत असतात. पैशाने श्रीमंत असलेले माणसं पावला पावलांवर भेटत असतात, पण मनाने श्रीमंत असलेले माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. आणि अतिथी कक्षामध्ये मनाने श्रीमंत असलेलं एक अनमोल रत्न, कालवार गावातील उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, आदरणीय सन्मान्य मंगलदासजी म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचा आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. विशेष म्हणजे अनेक वेळा अनेक पदभार त्यांनी भूषवलेत. कट्टर शिवसैनिक हा अर्थातच एक धब्बा जो असतो, म्हणजेच चांगल्या कामाचं केलेल्या कार्याचं जे काही फळ असतं ते फळ त्यांनी मिळवलं आहे. आणि आज कट्टर शिवसैनिक उपतालुका प्रमुख आदरणीय सन्मान्य मंगलदासजी म्हात्रे सरांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतो आहे या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय
राजेश पाटील सरांना त्यांच्या शुभ हस्ते आपण या मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान करूया. म्हणून भरपूर प्रसिद्धी त्याने मिळवलंय. थोडक्यात आपण त्यांच्याकडून या स्पर्धेबद्दल माहिती जाणून घेऊया. सर, अर्थातच क्रिकेटवर तुम्ही निस्सीम प्रेम करतायत आणि मला असं कळलं की कबड्डीपट्टूस म्हणून सुद्धा तुम्ही प्रसिद्धी मिळवली होती. तर क्रिकेट या स्पर्धेचं आयोजन आणि क्रिकेट खेळाविषयी आपलं मनोगत, आपलं मत काय आहे? आज राजेश धागल्या पाटील माजी सरपंच, तसेच त्यांच्या मिसेस नमिता राजेश धाकल्या या पंचायत समिती सदस्य आहेत, आमच्या शिवसेनेच्या आहेत. त्यांनी बाल्यामामा चषक आयोजन केलेलं आहे, अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. खरोखरच पहिली गोष्ट, कुठलाही कुटुंब चालवताना माणसाला घाम फुटत असतो आणि एवढा मोठा आयोजन आणि एवढे संघ घेऊन त्यांना प्रत्येकाला टाईमशीर खेळवणे ही अतिशय मोठी बाब आहे. कारण कुठलीही गोष्ट आयोजन करणं सोपं असते आणि त्याची स्पर्धा पार करताना जो कष्ट उचलायला लागतो तो प्रत्येकाला जमत नाही. आणि आम्ही जरी कार्यकर्तो आहोत, कार्य करताना भले फक्त काय प्रचार करू शकतो, हे करू शकतो, पण स्पर्धा आयोजन करणे हे सोपं नाही आहे ना. क्रिकेटपटून माझा एक मोलाचा सल्ला आहे की बघा, ही तुमची खेळ कुदण्याची वय आहेच हे मान्य करतो, परंतु यामध्ये आपल्याला दोन पैसे कमवायची देखील वय आहे. कारण तुम्ही 18 ते 22 या वयोगटामध्ये खेळतायत आणि टेनिसमध्ये खेळता, याच्यात तुमचं भवितव्य काय आहे याचा प्रथम विचार करा. कारण पुढे आज या दुनियेमध्ये काय होत नाही हे तुम्ही बघा. कारण बघा, आज तुम्ही दोन पैसे कमवाल तरच पुढे कोणी विचारेल. कारण आज बघा, आपण कोरोनासारख्या महामारीला देखील सामोरे जावं, काय होत नाही या दुनियेमध्ये. सकाळी 4-4 वाजता शपथविधी व्हायला लागलेले आहेत. बघा, अजून डेंग्यू झाला, कुठला झाला, कुठल्याही बिमारीला आपल्या सकाळी, म्हणून आपल्या आयुष्याचा विचार करा. आपल्याला दोन पैसे कमवता कसे येतील, आपल्या आईबाबाला प्रेम कसा देता येईल, आपल्या आईबाबाला दोन पैसे कमवून कसं देता येतील. कारण बाबाने आपल्याला मोठा केलेला आहे, ते तुमच्याकडनं मोठेपणी काहीतरी अपेक्षा असेल. कारण तुम्ही दोन पैसे कमवून आणाल तर बाबाला देखील, आईबाबाला आनंद होईल. आणि मी या स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा देऊ शकतो का बघा, प्रथम सर्वांनी, जो मी खेळाडूंनी देखील, आईबापाचे जे केलेले उपकार आहेत ते कधीच विसरू नका. आईबापाची सेवा करा या स्पर्धेमध्ये. तुम्ही खेळा कुदा आणि ज्या वेळेमध्ये आपल्याला दोन पैसे कसे कमवता येतील ते बघा. कारण आताचे नेते देखील आपले राहिले नाही, नेते कधी कुठेही पळतात का, ते त्यांच्या भवितव्याचा विचार करतो. आपण कधी असा केलाच नाही. आता मी आयुष्यभर शिवसेना केली पण स्वतःचा कधी विचार केला नाही. नाही, माझी बाळासाहेबांची शिवसेना आहे. आम्ही आजही सांगतो, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसैनिक असणार. आम्हाला नाही, आम्हाला पैसे पाहिजे असं अजिबात नाही. आम्हाला दोन लोक विचारतात, आज 4 लोक ओळखतात, हे बाळासाहेबांमुळे ओळखतात. हीच आमची पोचपावती आहे. म्हणून आज मी काय स्पर्धा बघायची आहे लोकांना, जास्त बोलणार नाही. परत कधी आलो तर निश्चितच बोलेन. खरोखरच चांगलं करा, चांगलं खेळा आणि आपला नाव, आपल्या आईबाबांचं नाव पुढे करा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंगळदास म्हात्रे सर, मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. क्रिकेट हा खेळ तुम्ही खेळा, त्या व्यतिरिक्त तुमचे अर्थातच नोकरीधंदा हा सुद्धा राखणं गरजेचं आहे. मॅचकडे वळूया. माझ्यासोबत जुडले जात आहेत समीर ठाकरे. वळूया मॅचकडे. ओव्हर पिच बॉल आणि ह्या चेंडूवर हल्ला केलाय. पहिलाच बॉल मिड विकेट पट्ट्या बाहेर, 6 धावन करता लांब लचक, उंचच उंच षटकार. व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन. हा रिप्ले तुमच्या समोर, भरपूर डीप मध्ये गेला, क्रीज बॉक्स मध्ये मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. सुजित सुरे एक्सप्रेस या नावानं खरं तर या खेळाडूची उल्लेख राहिली मागील बऱ्याच वर्षांपासून. मात्र ॲज अ बॅटर म्हणून आता प्रोफेशनल बॅटिंग करतोय, गोलंदाजीकडे आता जास्त लक्ष केंद्रितच केलं नाही आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आणि चोख प्रत्युत्तर. 51 चं पाठलाग करत असताना
जो पलटवार गरजेचा होता तो सुरू केलाय. या अगदी बरोबर, जय दुर्गा सुरई टीमने चांगली सुरुवात केली त्यांच्या बॅटरने. स्लोवर वन आणि हे अगदी गरजेचं होतं. एक परिवर्तन आपल्याला या चेंडूवर दिसलं गोलंदाजाचं आणि बीट केलं बॅटरला, म्हणूनच गतीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ब्रेक केलं हे आपण बघू शकताय, थोडासा लेग ब्रेक होताना चेंडू दिसला, अकूट जरूर होता परंतु लेग ब्रेक केला. पुढचा बॉल आता थोडासा पुढे ठेवला होता चेंडूला, चेंडू मिड ऑफ मध्ये एक धाव पूर्ण केली, हवेमध्ये थोडंसं वळवलं होतं चेंडूला, एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या धावपळीवर लागली जाते ती 7 धावा. अजूनही जर आपण विचार केला तर 44 धावांची आवश्यकता आहे या मॅच जिंकण्याकरता. समीर, काय रणनीती असायला पाहिजे फिल्डिंग करणाऱ्या टीमची यावेळेला? अर्ली ब्रेक थ्रू, लवकर एका खेळाडूला बाद करावं लागेल, कारण जर पार्टनरशिप झाली तर मी म्हणेल 51 धावा ह्या मैदानावर एवढ्या नाही आहेत ज्या पद्धतीने खेळ सुरू केला आहे. त्याच्यामुळं आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक प्लॅनिंग आखावं लागेल आणि त्या प्लॅनिंगनुसार एक विकेट कॅरी करावी लागेल लवकरात लवकर. पाहूया ती विकेट मिळते का, कारण छोटासा रनअप आहे गोलंदाजाचा स्ट्राईक इनकडे. डावकुऱ्या हाताचा बॅटर सज्ज झालाय मिस्टर अक्षय, प्रथम तर सामोरे जातोय. ओ, बॅटिंग क्रीज मध्ये चेंडू पडतोय परंतु वाईड जाईल, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईड ची धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं, धावसंख्या धावपळकर लागली जाते ती 8 धाबा. या धावा रोखणं गरजेचं आहे. अतिरिक्त धाबांचा जर तुम्ही अशा प्रकारचा भरणा केला तर मग संकट तुमच्यावर येतील. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, परंतु चांगला बॉल होता, मिडल अँड लेग स्टंपच्या वरून हा चेंडू बरोबर जाताना दिसलाय. चांगल्या बोटांची, बोटांतील जादू आहे ती, जादू त्याची पाहायला मिळाली. तो व्हेरिएशन आहे गोलंदाज धीरजकडे आणि त्याचा तो फायदा उचलतो सध्या तरी. पुढचा बॉल आता सुचिटचा फटका खेळलाय चंडू डीप एक्स्ट्रा कबरतीच्या दिशेने, एक नाही दोन नाही तीन नाही सरळ 4 धावन करता ठोकलेला शानदार चौकार. पाहतो की जेव्हा सर भेटणं रन येत नसतात तेव्हा अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याची आवश्यकता असते आणि तो खेळ आता सुरू केला. अक्षयच्या बॅटमधून रिव्हर्सचा हा चौकार पाहायला मिळाला, परंतु हेच फटके कधी कधी धोका देऊन जात आहेत, दगा देऊन जात आहेत. धावसंख्या 12. ओ, आता मात्र बॅकफुटला गेलाय आणि चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने वळवलाय, चेंडू जातो शी मारशे पार आणि हा आलाय षटकार. युझी थोडीशी जागा दिली होती गोलंदाजाला, मात्र कुठेतरी यष्टा बघितल्यानंतर डोळे मोठे झाले गोलंदाजाचे आणि विकेटवर मारण्याचा प्रयत्न केला. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका, काय फॉलो थ्रू होता फटक्या मागे, सिक्सर प्राप्त केलाय. आणि खरं तर बॅटिंग क्रीजच्या कोळीवर जाताना हा काढू दिसला, म्हणजेच बॅटिंग क्रीज म्हटलं तर तुमचं घर आहे आणि त्या घरामध्ये तुमचा वावर व्यवस्थित असायला पाहिजे. तो वावर दिसला या काढूचा. पहिले षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्गा सुरई टीमची धावसंख्या बिनबाद 18. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 33 धावा. आता काही वेगळ्या एखादा गोलंदाजाचा शोध घेतील फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू, काय वाटतंय? हो, घ्यावा लागेल, कारण 4-4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण पाहतो एक गोलंदाज फक्त एकच षटक टाकू शकतं. धीरजनं कुठेतरी चांगला कमबॅक करून दाखवला होता, व्हेरिएशन त्याच्याकडे आहे, मात्र त्याच्या समोर लेफ्ट हँडर्ड आला त्यावेळेला त्याची दिशा थोडीशी भरकटली. असा गेम प्लॅन असतो, आपण गावंड सर अनेकदा पाहिलं, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ह्याच साठी तर मैदानामध्ये पाठवला जातो की जेणेकरून गोलंदाजाची दिशा भरकटावी. या अगदी बरोबर, तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि दोन्हीकडून या विकेटचा वापर केला जातोय. खूप चांगली विकेट्स आहे, मातीची विकेट आहे स्वर्गीय रघुनाथ क्रीडा नगरीमध्ये, स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगण असा उल्लेख या मैदानाचा नेहमीच होतोय. वळी आपण दुसऱ्या षटकाकडे, या दुसऱ्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत ऐकूया या परिसरातील नामवंत समालोचक समीर ठाकरे यांना. 18-33 समीकरण आणि एक महत्वाची सूचना ऑर्गनायझिंग कमिटीकडनं आलेली आहे. भिवंडीमध्ये 2-3 ठिकाणी नाईटच्या मॅचेस सुरू आहेत, त्याच्यामुळे लॉट्समध्ये ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या कमिटीकडे तो अधिकार आहे, त्या ॲडजस्टमेंट करू शकतात आणि सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. सेकंड ओव्हर
तो यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरचा बॉल स्वेअर मारा. इंटेन्शन राहिला पहिल्या षटकामध्ये देखील आपण एक एक्स्ट्रा धाव बघितली होती. इंटेंट राहिला गावण सर की ऑप्शनच्या बाहेर टाकावा, बॅटरला ऑनसाईडला खेळूच द्यायचा नाही. मात्र अशा पद्धतीमध्ये जर गोलंदाजी राहिली तर अनलिगल धावा खर्च होतील आणि अधिक सोपं होऊन जाईल सुरेश संघाला. या अगदी बरोबर, मी तुमच्या मताशी सहमत आहे. आणि नुकताच ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर पोहोचण्याचा प्रयास केला बॅटरने, फायदा तर झाला एक धावेचा. स्ट्रायकिंग एंडला सुजित पहिल्याच बॉलवर त्यानं सिक्सर प्राप्त केला. जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात मात्र मिळून दिली दोन्ही फलंदाजांनी सुरेश संघासाठी. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, फुल अँड पॉवरफुल, व्हॉट अ मॅग्निफिसेंट इट युथ सिक्सर सुजित पाटीलच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता, थोडासा शॉर्ट होता आणि काहीच चांगले ताकदीचा वापर केला बॅटरने आणि थेट भिरकावून दिलाय. हे तुम्ही बघू शकतात, पुन्हा पुन्हा दाखवलं जातंय. क्लास पाहायला मिळाला या बॅटरचा. स्कोर मूव्ह्स ऑन 25. क्लासिकल फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि तो क्लास आता झळकत असताना मैदानामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये देवराजच्या विरोधात आक्रमण केलंय. अंडर फ्लड लाईट 50वा मी म्हणेल एक चांगली टोटल आहे, मात्र त्याचं संरक्षण करत असताना आता थोडाफार कमी पडताना दिसलाय. शिरोबा कोनबी स्लो वन पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा बॉल, बोट फिरवली होती. हे विपण राहिलंय, हा मुख्य अस्त्र राहिला एका गोलंदाजाचा मिडियम फास्टरचा. हा रिप्ले तुमच्या समोर, पडल्यानंतर हलका सकट होणारा बॉल. अर्थातच निरीक्षण केलं या आधीच हालचाल कसे झाले बॅटरचे आणि ते पाहिल्यानंतर ही कृती गोलंदाजाची. एक चांगला चेंडू त्याने टाकलाय. 16 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे. समीकरण हळूहळू सोपं होत असताना शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, थोडीशी जागा मिळाली आहे. बॅकफुटला जात असताना कट केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल बिहाइंड स्क्वेअर ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉइंटला बीट करत असताना बॉल सीमा पार, येतोय आणखी एक दणदणीत चौकार. फटका पहिला मिळाला बॅटरकडून आणि चेंडू सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता. कुणी शतरक्षक नव्हता, डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय. 4 धाव मिळाल्यात, 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 29. बिन बाद ना बाद जिंदाबाद अशी भागीदारी. येणारे 15 बॉल आणि 22 गरज सहजगत्या आता टार्गेटकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा विट मिळाला, रूम मिळाला आणि स्वीट टायमिंग त्या ठिकाणी दाखवला. बॉलला सरळ कवचच्या बाहेर फेकून दिलाय सुजितच्या बॅटमधून. वन मोर विकेट, क्लासिकल सिक्सर. वॉट अ शॉट, काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. थोडीशी जागा मिळाली होती. हा रिप्ले तुमच्या समोर, शॉर्ट वाईड अँड पनिश. रिप्ले मध्ये आपण स्पष्टपणे पाहतोय की वेट अँड डिस्पॅच, थोडेसे थांबले, बघितलं बॉल वळतो बाहेरच्या दिशेने आणि फिरकावून दिलं सरळ एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये सिक्सर पाहायला मिळाला. वेलकम ज्ञानेश्वर चिकणे सर, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कवीवरी आहेत आणि खूप चांगली साथ आम्हाला मागच्या 2 दिवसांपासून त्यांच्या सुद्धा मिळतोय. एक अनुभवी समालोचक म्हणून सातत्याने आम्ही त्यांचा उल्लेख करतोय. येणारे 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पूर्णपणे आता हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला. आणखी एक गॅप मध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कवचा फिल्डर बॉल वरती येतोय. बरोबर बॉलच्या मेरिटवर सुजित खेळताना दिसलाय, हेच तर त्याचं वैशिष्ट्य राहिलंय. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 37 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले आणि अवघं दुसरं षटक सुरू असताना 13-14 गरज. आत्मविश्वास नावाचा मित्र मला दिसत नाही फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये, कारण अजूनही एकही सफलता त्याने मिळवली नाही. विकेटची गरज होती, खरं तर अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती आणि तिथे थोडासा कमी पडला. संघ फुल टॉस आहे, हा कसा सोडणार. सुजितनं पाठवले बॉल मिड विकेट आणि बरोबर लॉंगॉनच्या मध्ये षटकार. तिसऱ्या पंचांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण दिलंय. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय बिमर करता. अजय सरांना विनंती करतोय आपण या ठिकाणी निरीक्षण करा. थर्ड अंपायरची भूमिका आपल्याला अदा करावी लागणार आहे. बॅटर रिव्ह्यू आहे, आपण पाहतोय फलंदाजांनी तो रिव्ह्यू घेतलेला आहे. बिमर करता बॅटर ने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय.
DRS ज्याला आपण म्हणतोय, मॅच तुम्ही बघतायत शेरोबा खोन बी वर्सेस जयदुर्ग सुरई असं 51 धावांचा पाठलाग करताना सध्या धाव फळकावर धावा 43 लागलेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी निरीक्षण करून योग्य तो निर्णय या ठिकाणी दिला गेलाय. 2 षटकांमध्ये 43 धावा 43 हा रिप्ले तुमच्या समोर बरोबर बॉल डीप होत होता आणि तेच पाहिलं अंपायर्सनं देखील. सिक्सर या ठिकाणी आला आणि 2 षटकांमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे दिशा आणि दर्शा आता समजली या मॅचची. उर्वरित आता 12 चेंडूंचा काही शिल्लक 8 गरज आहे. गावण सर काय सांगाल, इथून पलटवार होणार का? असे चमत्कार होताना आपण अनेक वेळा बघितलेत. 12 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड सुद्धा झालेत, परंतु तसा गोलंदाज असेल काय? 12 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना गोलंदाजाच्या मार्गावर एक बदल केला जातो आहे. शेरबा कोण बी टीम मध्ये मला वाटते की गोलंदाज जी शस्त्रास्त्र पाहिजे ती शस्त्रास्त्र मिळत नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांची इथे निकामी झाल्यासारखी वाटलंय. पाहूया तिसऱ्या नंबरचा गोलंदाज काय करतो आहे गोलंदाजच्या मार्गावर. आता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आलाय मनोज. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू मैदानाच्या दिशेने प्रेक्षक आता येताना दिसतंय. उत्साहित होतील यात काय शंका नाही. हो, खरे तर फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहेत. भिवंडीमध्ये देखील डे नाईट स्वरूपाच्या बऱ्याचशा ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. मात्र वडूनगर क्रिकेटची पंढर आहे. सर तुम्ही दिवाळी चषकाला एकदा भेट द्या, तुम्हाला समजणार की वडूनगरमध्ये किती क्रिकेट होतं आणि किती क्रिकेट प्रेमी आहेत ते. निश्चितच वळूया आपण तिसऱ्या षटकाकडे. मनोजाच्या पहिल्याच बॉलवर लाफ केलं, स्टँड अँड डिलिव्हर, 6 धावा, षटकार. सरळ साइड स्क्रीन समोर सिक्सर पाहायला मिळाला अक्षयच्या बॅटमधून. फक्त 2 धावांची गरज. पूर्णतः मॅचवर पकड मजबूत केली आहे. ओहो काय घडलंय बघूया. एक चांगला बॉल बीट केला बॅटरला. धावसंख्या धावफळकावर 49. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 2 धावांची गरज आहे. मला असं वाटतं की ह्या मॅचमध्ये आपल्या आयोजकांचा वेळ सुद्धा वाचेल. हो डेफिनेटली, आणि त्याच दिशेने खरं तर वाटचाली सामन्याची पाहायला मिळाली आहे. ओ लेफ्ट आर्म वाईड बॉलचा इशारा आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना इथे वाईड बॉल आलाय. या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर लागली आहे ती 50 धावा. स्कोर इज लेबल. पहिल्या डब्यातील धावसंख्येची बरोबरी साधली जाते. असं वाटलं होतं की एक कडक मॅच लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्लोवर वन ट्रीटमेंट दिली, या चेंडूला धाडलाय ऑर्थोडॉक्स लॉन्ग आणि पट्ट्या बाहेर, सी मारे शेपार, षटकार. धावांचं योगदान दिलंय अक्षय आणि 6 बॉल मध्ये 22 धावा बनवल्या आणि 2.3 चेंडूंमध्येच मॅच संपवून टाकलाय. हार्ड लक चरबा कोण बी टीम या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार मानतोय. आणि पुढील टॉस करत आपण वळणार आहोत. पुढील टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. तत्पूर्वी आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. हु इज द मॅन ऑफ द मॅच चर्चा आपण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ही